आता तुम्ही सांगितलेलं आहे की फक्त मेहनत करूनच किंवा काम करून मनुष्य श्रीमंत होऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? बघा, माझ्या दृष्टीने फायनान्स हे 3 स्टेपमध्ये आहे. पहिली स्टेप आम्ही म्हणतो की मॅन ॲट वर्क, माणूस पैशासाठी काम करतो. आता माणसाच्या जीवनामध्ये दुसरी स्टेज येते, ज्याला आम्ही म्हणतो मॅन अँड मनी ॲट वर्क, माणूस आणि पैसा दोघंही पैशासाठी काम करतात. आणि मग माणसाच्या जीवनामध्ये तिसरी स्टेप येते, जिथं आम्ही असं म्हणतो की मनी ॲट वर्क, मॅन इज लिव्हिंग पॅशनेटेड लाईफ. म्हणजे पैसा काम करतो आहे आणि माणूस स्वच्छंदी जीवन जगतो आहे. या 3 स्टेपमध्ये फायनान्स आहे. तर माझं असं मत आहे की प्रत्येक यंगस्टरनी कमवायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्याच्या पैशाला कामाला लावायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तुमचा जो भर आहे तो इनडायरेक्ट इन्कमवर आहे, म्हणजे स्वतः. एक्झॅक्टली. निष्क्रिय उत्पन्न. निष्क्रिय उत्पन्न. अच्छा, त्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत, म्हणजे कशा प्रकारे करता येईल? सोर्स भरपूर आहेत. म्हणजे मी लहानपणी आमच्या आईकडून ऐकलं होतं की शोधलात तर देवही सापडेल. तर तुम्हाला सोर्स जर शोधायचे आहेत निष्क्रिय उत्पन्नाचे, तर हजारो स्रोत उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला ती शोधक नजर पाहिजे. अच्छा, ती कशी मिळवता येईल? आर्थिक साक्षरता ती तुम्हाला देते. आर्थिक साक्षरतेतूनच ती नजर मिळवता येईल. तर आता तुम्ही सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपण पैसे कमवावे किंवा श्रीमंत होता येईल, त्याचे तुम्ही हजारो मार्ग आहेत असं सांगितलंय. मात्र पैसे हेच सर्वस्व आहेत का? नाही, पैसा हे सर्वस्व कधीही असू शकत नाही. बघा, पैसा हे माध्यम आहे. तुम्हाला जे काही तुमच्या जीवनामध्ये साध्य करायचं आहे, जे मिळवायचं आहे, ते मिळवण्याचं पैसा हे माध्यम आहे. आता बघा, आपल्याला जीवनामध्ये काय मिळवायचं असतं, तर जीवनामध्ये 5-6 अँगल अतिशय महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीनं. ते कोणते? फिजिकल आहे, शारीरिक, फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल आणि कुटुंब. आता या 6 अँगलमध्ये जर तुम्ही फिटनेस ठेवाल, तरच तुम्ही जीवनामध्ये, माझं मत आहे की, सुखी, समाधानी, आनंदी आणि यशस्वी व्हाल. आता या 6 अँगलमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस बरोबर किंवा या सगळ्या फिटनेस बरोबर तुमच्याकडे फायनान्शियल फिटनेस असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळेच आपली फिजिकल फिटनेस सुद्धा टिकू शकते. डिपेंड आहे त्याच्यावरतीच. म्हणजे मला फिजिकली फिट राहायचं आहे आणि त्याच्यासाठी पौष्टिक आहार घ्यायचा आहे, तर मला वाटतं तो पैशातूनच येतो. किंवा माझ्या शरीरामध्ये काहीतरी पेन आहे, त्याचा इलाज मला दवाखान्यामध्ये करायचा आहे, तर त्याच्यासाठी पैसेच लागणार आहेत. तर फिजिकल फिटनेससाठी पैसा गरजेचा आहे, मानसिक फिटनेससाठी पैसाच गरजेचा आहे. बघा, मला टेन्शन आहे, महागाई एवढी वाढते आहे, मुलांच्या शिक्षणाला पैसे पुरत नाही आहेत, म्हातारपणाला मुलं सांभाळतील की नाही सांभाळतील, तो मेंटली मी डिस्टर्ब आहे. आणि एवढं काही त्रास आहे लोकांना, म्हणजे मी माझे कुठेतरी वाचनात आलं होतं की 90%पेक्षा जास्त आजार हे मानसिक टेन्शननी होतात. आणि त्यातले 90%पेक्षा जास्त मानसिक टेन्शन माझ्या मते आर्थिक विवंचनेमधून येतात. अगदी बरोबर आहे.